इनला युनिवर्स सत्याचा प्रतिबिंब जे सत्य तेच तथ्य फक्त आणि फक्त ते इनला युनिवर्स ते उन तो बुरा लगे गारंट के लकाशे पण जेव्हा ह्या पद्धतीने वागाल मग तो सामान्य कार्यकर्ता बघतो तुमच्याकडे अरे भाई बिस्मिल भैया जा रहा शिवाजी पाटील सर जा रहा तुमच्या तो पण येतो पण मग ते सांगतात काँग्रेसचं काय आहे काय चुकीचं करतात ते जेव्हा नेते तुम्ही बंधनं पाळत नाही आता जे पाचोऱ्याचे काँग्रेसचे नेते म्हणवले जातात जिल्हा अध्यक्ष आले सुद्धा त्यांना इथे यायला वेळ नाही कस काय ना सर आपण म्हणायचं काँग्रेसचे पद तुमचे मतभेद लाग असतील तुमचं कोणाशी काही असो प्रदीप पवार आला तर तुम्ही कोणी येऊ नका पण जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आल्यानंतर काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता या मंडपाखाली आला काय झालंय तुम्ही लोकांनी आणि जिल्ह्यातला एकमेव तालुका आहे जमीलबाई या पक्षापेक्षा व्यक्ती मोठे होऊन गेले व्यक्तिमत्व जास्त इथे आणि म्हणून तुम्ही मारत नाही तुम्ही बोलले सर बाळासाहेब म्हणताय स्वबळावर लढा आमची तयारी आहे काय तयारी तुमची काय तयारी इस्माईल भैया बोलला तालुका पिंजून टाकला पाहिजे किती पिजला कुठे पिरले तुम्ही अजून पिजलेलं नाही म्हणे मग काढा ते पिंजायचं साहित्य बाहेर मला तोंड चोपडेपणा करणं आवडत नाही तुम्हाला बरं वाटेल असं भाषण करणं देखील आवडत नाही जे खरंय ते बोललं पाहिजे मला जळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेस तुम्ही म्हणता उभी करायची अरे बाबा काँग्रेस आहे गोर गरिबाच्या खेड्या पाड्यात जा आज सुद्धा मला माहिती पाचोरा तालुक्याची परिस्थिती काँग्रेस प्रत्येकाच्या मनात आहे पण तुम्ही नेते त्यांच्यापर्यंत जायला तयार नाहीत जर यांच्या मनामध्ये काँग्रेस नसती तर 12 वाजेपासून 4 तास बसायला रिकामे नाहीये ते शिलाताई कुठेतरी नोकरी करून इथे बसलेली आहे आमची महाजन कुठेतरी नोकरी करून इथे बसली आहे जर ते तिलांजली देऊ शकतात आपल्या नोकरीच्या कामांना तुम्हाला काय अडचण आहे नेता व्हायचा असेल तर लोकांपर्यंत जा मी जातोय माझं कौतुक करायला मी ते आलेलो नाही 7 ऑक्टोबरला माझी ऑर्डर आली आहे 8 ऑक्टोबरपासून कामाला लागलोय आज 2.5 महिने झाले सकाळी 10 वाजता उठणारी आम्ही माणसं जागेदार आम्ही वडगावचे पवार लोक 10 वाजले शिवाय आमचे डोळे उघडत नव्हते ज्या दिवसापासून अध्यक्ष झालं सकाळी 6 तयार असतो रात्री 2-3 घरी जातो घसा बसून घेतलाय भाषण करून मग जर अध्यक्ष काम करू शकतो तुम्हाला कसली अडचण आहे करू शकता तुम्ही हा तुमच्यात कुवत नसती मी तुम्हाला सल्ला दिला पण तुम्ही करू शकता परंतु आपलं काय झालंय कुठेतरी एखाद्या नेत्याला पाहून घेतो नेता सकाळी उठतो कपडे घालतो मस्तपैकी खुर्चीवर बसतो लोक काम घेऊन येतात आणि तुम्हाला वाटतं आमच्याकडे आलं पाहिजे मी काँग्रेसचा अध्यक्ष झालो मी काँग्रेसचा शहराध्यक्ष झालो मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष झालो माझ्याकडे लोकांनी आलं पाहिजे मला भेटलं पाहिजे अरे बाबा त्यांना दिसतो तुमच्याजवळ काहीच नेते कशाला येतील स्वतःच निर्माण करा स्वतःचा प्रतिमा निर्माण केली स्वतःची छबी निर्माण केली स्वतःची ताकद निर्माण केली लोक तुम्हाला भेटायला येतील पण तुम्ही रात्री त्यांच्याशी गुलूगुलू नेत्यांशी करायचं 10 लोक बघतात सकाळी कोण तुमच्या घरी येतो त्यांच्याकडेच जाईल म्हणून ते म्हणतात ना खुदी कवकरे आमचे बंधुराज इथे शरोशायरी करतात वो त्याचे शेर आहे कागद मुझे दे देना जाते हो तुझ्या काम आने वाला आहे हो मग ते आपण बोलतो
भाषण तो असे म्हणजे करतो काही लोक मोठे मोठे भाषण ते शेरोशायरी कुदे कोपर इतना बुलंद की तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है लोकांसाठी आपल्यासाठी नाही प्रश्न असा आहे संघटना एक संधी तुम्हाला काँग्रेसची पद काही रस्त्यावर पडून मिळत नाही तुम्हाला पद दिलंय त्या पदाला न्याय द्यायचा प्रयत्न करा त्या खुर्चीला न्याय द्यायचा प्रयत्न करा पण आपण पद आलं की आपले कपडे बदलतात आपली स्टाईल बदलते आपलं वागणं बदलतं आपला रुबाब बदलतो आणि जी जवळची चार लोक आहेत ती पण दूर करून टाकतो स्पर्धा जरूर असली पाहिजे इस्माईल भैया कॉम्पिटिशन जरूरी है स्पर्धा केलीच पाहिजे पण स्पर्धा कोणाशी करताय स्पर्धा ही आपल्या विरोधकांशी करा आपण स्पर्धा करतो आपसातच एकमेकांशी आपल्याला मतभेद करायची नाहीत आपल्याला माणसं तोडायची नाहीयेत आपल्याला माणसं जोडायची आहेत पण माणसं जोडण्यासाठी समोरच्याचं मन जपणं सुद्धा फार गरजेचं असतं समोरच्या अडीअडचणीत जाऊन जायचे गरजेचं असतं एक रिकग्नेशन ज्याला पॉलिटिकल रिकग्नेशन म्हणतो एक राजकीय मान्यता या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला मिळवून घ्यावी लागते येणाऱ्याचा विश्वास बसला पाहिजे की नाही हा माझा नेता आहे हा रात्री माझ्यासाठी उठायला तयार आहे आपण तर मी नेता मी नेता मी नेता फोटो छापतो पेपरामध्ये आजकाल मोठे गमतीशीर काम झालंय सगळे आमचे पत्रकार बांधव बसले आजकाल हे राजीव गांधींनी मोठी चूक केली आहे हे सगळं डिजिटलायझेशन केलं कॉम्प्युटराईज आणलं सगळं आणलं त्या सॅम पित्रोदाने त्यांना सायंटिफिक सल्लागाराने मदत केली आता नेता रात्रीतनं तयार व्हायला लागले आमच्या भाऊचा वाढदिवस खिशामध्ये पैसे भरपूर आहेत भाऊच सकाळी बॅनर लागतं जारगाव चौक पुलीला कॉलेज चौक पुलीला सगळीकडे हे मोठा फोटो असतो खाली सगळे कार्यकर्ते आपले मुंडके घेऊन आलेले असतात हमारा भी मुंडका चिपकाव हमारा भी मुंडका चिपकाव आणि मग आम्ही जेव्हा जातो जळगावला आम्ही ते बॅनर पोस्टर पाचवाड्याचं पोस्टरचं गाव म्हणतात पाचवाड्या तालुक्यामध्ये कुठल्या गावाची यात्रा आहे विचारायची गरज नाही आमचे सगळे पुढारी लगेच कुठले ती सावखेड्याचे यात्रेचे स्वागत आहे माहितीचे यात्राचे स्वागत आहे या यात्रेचे स्वागत आहे कुणाचं ते कुठल्याही धर्मात आईलेबळ होकर जयंती स्वागत छत्रपती शिवाजी महाराज जयंती स्वागत म्हणजे एकमेव गाव आहे जिल्ह्यामध्ये की इथे कुठला आजचा कार्यक्रम आहे कॅलेंडर तिथी राजूबाऊ पावी लागत नाही इथून घुसताना कॉलेज चौकापासून त्याच्या तिकडचं आपलं जळगाव चौकोलीपर्यंत माणसाला कळून जातं की आज कुठला सण आहे कुणाची जयंती आहे कुणाची पुण्यतिथी आहे अशा प्रकारचे नेते सध्या फार निर्माण झालेले आहेत एक तुम्हाला सांगतो कार्यकर्ता कधी रात्रीतनं तयार होत नसतो कार्यकर्ता मुसीतला कार्यकर्ता लागत असतो आणि जेव्हा त्याला काँग्रेसचं काही संघटना असेल कुठलाही पक्ष असेल त्या पक्षाच्या कार्यक्रमाला जो खांद्यावर झेंडा घेऊन पुढे चालतो तो खरा कार्यकर्ता असतो मध्ये सचिन दादांनी आम्हाला निरोप दिला नाही आम्हाला बोलवलं नाही पत्रिकेत माझं नाव घेतलं नाही आणि माझं नाव खाली टाकलं पोस्टरमध्ये माझा फोटो नाही त्याचा फोटो मोठा आहे माझा फोटो छोटा आहे येतात ना मला फोक अरे बाबा तुला जर बॅनर पोस्टरची हौस आहे मेळावा आहे तुझ्या खिशात पैसे तुझा एक त्याचा मोठा फोटो छापून घे आमचे फोटो छोटे छोटे टाक पण कार्यक्रमाचा खर्च सचिन सोमवंशी करेल पत्रिकेचा खर्च सोमन सोमवंशी करेल अमजद पठाण भी करतात तुम्हाला वाईट नका वाटून घेऊ बोलण्याची पैशाचे सगळं यांनी करायचं आणि आम्ही फक्त कुठे चुकलेलो आहे पत्रिकेत किधर नजर आ रहा है टोकने का चान्स आहे क्या टोको बॅनर किधर आहे फोटो निकालले देखो कैसे फोटो छपा आहे मग तुला जर वाटतं तू काँग्रेसचा आहे नेता येतोय जिल्हा आपल्या गावात
तुझे बैनर पोस्टर छापना कुछ मनाई के लिए आषाढ़ी एकादशी असते सर तो पंढरपूर का विठ्ठल का तिथे माऊली का चेहर काढतो का आषाढ़ी एकादशी झाली वारकऱ्यांनी आता निघावे ज्यांची श्रद्धा आहे भक्ती आहे खांद्यावर झेंडा घेता माऊली माऊली करत निघतात मग जर तुम्ही तसे विठोबाच्या पक्षाचे माऊली आहात तुम्हाला निरोपची गरज काय आता उद्या येणार आहे जमील भाई हो अध्यक्षाने बोलायला नाही था उसने आज क्या का हो ज्ञानेश्वर भाऊ त्यांना शोभत का असं आम्हाला सांगितलं पण नाही हा शासकीय कमिट्या घ्यायला पुढे अध्यक्ष आल्यानंतर यायला वेळ नाही तुम्हाला काय वाटतं इथे बसून मी काय गिधर आलोय माझी नजर एकेकाला पाहतोय मी उद्या त्यांना येऊ द्या माझ्याकडे जळगावला मग ते सांगतील आई आजारी होती लग्न होत जवळच्या नातेवाईकाचं साल्याचं लग्न होत पाहुण्याकडे लग्न होत त्या उत्तर आहे तर आता ते झालं गेलं ते गंगेत मिळालं ते भाषणात्मक वाक्य काँग्रेसची ताकद नाही काँग्रेसची ताकद नाही अरे कस काय ताकद नाही म्हणताय तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या नाना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये सगळ्यात जास्त एक नंबरची सीट काँग्रेसच्या आल्या त्या बोदवडच्या बातम्या वाचताय तुम्ही रोज त्या लोकांना माहित नाही बोदवड मध्ये काँग्रेसचं काय आहे त्यांना एकच दिसत आमदार शिवसेनेचा आहे चंदूभाऊ नेते नाथाभाऊ खडसे बोदवडची नगर पंचायत लागली आहे अरे माझे शिलेदार 12 पैकी 8 जागा आम्ही लढलो तिथे लढलो 3 वंचितचा सपोर्ट घेतला 3 जागा वंचितच्या 4 ओबीसीच्या जागा राहिल्या आहेत 19 फेब्रुवारी निकाले भैया देखले ना बोदवड में बच्चों बच्चों ने क्या कर दिया आज सांगून तो भविष्य पण ते नाही बरं हा मोठा तो मोठा अरे तुम्ही स्वतःला इतकं छोटे करून घेता तुम्हाला मोठा कोण म्हणेल पुढे जायचंय काम करा कष्ट करा पैसे नाहीत तुमच्याकडे तो पैसे निवार आजकाल होणार आहे मग आपण काय साधू संत आहेत का साधू संत आहेत का भाई हमको आमदार होना नहीं हमको खासदार होना नहीं हमको जिला परिषद लड़नी नहीं हमको पंचायत समिति लड़नी नहीं प्रत्येक प्रत्येक राजकीय पक्षाचं अंतिम लक्ष्य आहे सत्ता असतं आणि ती सत्ता अवगत करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या जर तुम्ही केल्या आमच्यात भाई तर यश मिळणार आहे जेडपी पंचायत समितीला जायची भैया कॅटनवर जायचं नाही लोकांना भेटायचं नाही शाखा उद्घाटन करायचं नाही नवीन कार्यकर्ते जोडायचे नाही आणि एक तुम्हाला सांगतो मी नेत्या तुम्ही आमचे एक सांगतो त्या प्रत्येक गावामध्ये जे जुने जाणते जे काही बाद झालेले नेते ना त्यांच्याकडे जाऊ नका जे तरुण पोरांना हातात घ्या ते गेल्यानंतर फक्त अर्धा पाऊण तास चहा पाणीच घालवतात आपला तुमच्याशी गोड बोलता तुम्हाला वाटतं आपण उंचे मिळले काम होय काम काहीच होणार हे अशी तरुण पोरं पकडायची हे देशाचं राजकारणाचं खरं भवितव्य आहे त्यांना शिकवा काय असतं संघटित करणं 550 लोक 100 लोक गोळा करणं फार सोपं आहे परंतु जे गोळा झाले जे संघटित झाले त्यांचं प्रबोधन करणं महत्वाचं आहे त्यांना काँग्रेसचे ध्येय काय काँग्रेसचा विचार काय काँग्रेसचा इतिहास काय काँग्रेसची शिस्त काय नॅशनॅलिटी काय राष्ट्रीय एकात्मता काय हे त्यांना पटवून द्या एक दिवसभर त्यांना प्रशिक्षण द्या आणि मग त्यांना मैदानात पाडा नाहीतर जर हे गोळा करून आणली शक्ती मोठी आणि बिना प्रबोधनची जर कामाला लावली हे उलट सरळ काम तर होणार नाही हे सगळं उलट करून म्हणून घ्या इथे
आणि हा तो मोठा आणि तो मोठा कोणी मोठा राहिलेला नाही आता काय बघा बरोबर आहे की नाही या अशा तरुण पोरांना ताकद द्या सर आणि आजकाल कोणी कुणाचं काही वाकडं करू शकत काय म्हणणं पटते तुम्हाला पण तुम्ही घाबरता कोणाला एवढे मी पाचोरा मतदारसंघाची विधानसभा लढलेला माणूस आहे त्यामुळे मला नस नस माहिती प्रत्येकाची तुमचे प्रत्येकाचे नाडीचे ठोके मला माहिती आहे तुम्ही काय करता निवडणुकांमध्ये तेही मला माहिती आहे काँग्रेस पक्ष का मार खातो तेही मला माहिती आहे हे बंद करा अरे तुम्ही स्वतः एवढ्या मोठ्या पदावर आहात तुम्ही नेते आहात आमच्या अमजद भाईला फोन येतो अमजद भाई कहां पे हो दुकान पे हो आ जाओ जरा इधर बुलाया है अगर जाओ लगे बोलोले त्यांना दे रहे थे युद्ध तुझ्या घरी ओ अमजद भाई नाही होते आपल्या घरी तुमचं काम नाही ना त्यांचं काम आहे त्यांना सांगा तर आमच्या घरी या भैया तो बोलने का मेरे घर को समझून घ्या स्वतःच्या हाताने स्वतःची किंमत कमी करू धोक्यापर्यंत जिल्ह्यात पोहोचतोय तुमचा जसा थोडंफार तर बसू द्या एक महिना सातत्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकापर्यंत लाभलो एक महिना संपूर्ण जळगाव जिल्ह्यातले 20 ब्लॉकच्या मेळावे घेतले काल तुम्ही जळगावला यायला पाहिजे तर आम्ही निमंत्रित केलं होतं आज आपल्या भारताच्या आपल्या म्हणजे काँग्रेस पक्षाला 28 डिसेंबर 1885 ला सर ॲलन हंटने स्थापन केलेला पक्ष आज आपण 137 वर्षाचा झालेला आहे आणि पहिल्यांदा काय आपलं शांभू कोळपकर साहेब कालचा सीन कसा होता काँग्रेस भवन तुम्ही आलात जळगावला कधी आमचं काँग्रेस भवन बघा जरा कसं दिमाखात उभं आहे त्याची रंग रंगोटी काल तिथलं डेकोरेशन तिथलं लाईटिंग जळगाव शहरातले नॉन पॉलिटिकल उद्योजक व्यापारी डॉक्टर इंजिनियर क्रीम ऑफ दी सोसायटी ज्यांना म्हणतो की जे राजकारणात कधी भाग घेत नाही अशा 800 लोकांनी काल हजेरी लावले काँग्रेस भवन पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडिया रात्री 10 वाजेपर्यंत दिमागदार सोहळा चालू होता चित्र बदललंय बघा उत्तर प्रदेश मध्ये काय चाललंय ज्या गंगेमध्ये राहून गंगा माने बुलाये आहे आणि हे नाटक चालायचं त्या शरीरमध्ये ब्राह्मण समाजाचे लोक अर्ध नग्न होऊन निकरवत नदीत उतरून जानवा हातात घेऊन शपथ घेत आहेत एकही फूल कमल का फूल त्यांना कळून गेलं की काय पंतप्रधान नेता म्हणून एकाही भाविकांना 3 दिवस त्या गंगेमध्ये उतरू दिलं नाही अरे त्या जे लॉजच्या बाहेर निघू दिलं नाही पण हा पट्ट्या एवढ्या मोठ्या नदीमध्ये एकटा घुसला होता राम मंदिर जाके अयोध्या काशी बाकी म्हणे याला पंतप्रधान केलं का पुजारी नेमलाय आपण तिथे आप देशाचा पंतप्रधान एका पुजारी आहे दाखवून दिलं शेतकऱ्यांनी शेतकरी जर संघटित झाला एक वर्षभर ऊन वादळ वारा पाऊस कशाची पर्वा केली नाही पोरं बाळ बायका घेऊन उघड्यावर पडले आणि इतिहास आहे जगाच्या पाठीवरचा जगातलं सगळ्यात मोठं संघटन जगातलं सगळ्यात मोठा मोर्चा जगातलं सगळ्यात मोठं आंदोलन त्या शेतकऱ्यांनी केलं आणि इतका अडेल अडेल तट्टू पंतप्रधानांना सुद्धा त्या शेतकऱ्यांपुढे झुकावं लागलं ही शेतकऱ्यांची ताकद आहे ते स्पिरिट लागतं
तो दम लागतो सर, ती हिम्मत लागते। और रस्ते आपण दुरुस्त करतो तिथे कॉन्क्रीटच्या रस्त्यांवर तिथे जाऊन येऊन खिळे टोकले गेले। शासनाच्या वतीने जेवण पाठवलं, त्यांनी लंगर लावले, पण शासनाच्या एका दाण्याला हात लावला नाही। आणि आपण वाट पाहतो कोणी मोसंबीचा ज्यूस घेऊन लवकर उपोषण सोडेल का? काही मंडळी तर अशी उपोषणाला बसण्याच्या पहिले उपोषण सोडण्याची व्यवस्था करून ठेवतात। आम्ही बसतोय, शिवाजी सर संध्याकाळी येऊन सोडा आणि 500 रुपये राहू द्या, मोसंबीचा ज्यूस मागून घ्या, कारण की एक दिवसाचं उपोषण जास्त होऊ शकत। ही स्पिरिट आहे त्या लोकांमध्ये। आणि देशाच्या पंतप्रधानांना झुकावं लागलं, शेतकऱ्याच्या विरुद्ध तिघी काळे कायदे त्यांना परत घ्यावे, ही संघटनेची शक्ती असते, ही संघटनेची ताकद असते। स्वतःला का कमी लेखता तुम्ही? आणि मला, मी तुम्हाला सांगतो, पाचोऱ्याची व्यथा सचिन, तुम्ही स्वतःला मोठे मानत नाही, तुम्ही अजूनही त्यांनाच मोठे मानतात। पण त्यांनी काही बी केलं तरी तुम्हाला मान्य आहे, त्यांनी कोणाचेही मुके घेतले तरी मान्य आहे। आणि त्याचा परिपाक काय होतोय? आज पाचोऱ्यामध्ये नवीन शक्ती उदयास यायला लागल्या, लोकांना कळून गेलंय। मग हे जेव्हा नवीन शक्ती पुढे येते, तुमच्यासारखी तरुण माणसं या ना पुढे तुम्ही। पण एक ध्येय असलं पाहिजे, एक निष्ठा असली पाहिजे, पक्षावरचं प्रेम असलं पाहिजे। पक्षा बाबा सगळं मान्य, तुमचे आमचे वैयक्तिक संबंध, तुमची आमची मैत्री घरी, आम्ही काँग्रेस पक्षाचे आहोत, आम्ही काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणांना बांधलेले आहोत, हे का टाकून सांगत नाही तुम्ही? रोजगार भेटणार, आप में से कितने लोग ग्रेजुएट है, पढ़े लिखे कौन कौन है? हे आमचे तरुण मित्र त्या 2 कोटी रोजगाराला बळी पडले, आणि हे जे तुमच्या या साईडला बसलेले त्या 15 लाखाला बळी पडले। आमचे इस्माईल दादा 15 लाख आ जाएंगे फुकट में सलाइज करेंगे बड़ा, जो था वो भी लेके गया। आशा केशन आशा सुने के कभी तुम्हें ऐकले? कभी ऐकले का? आशा केशन आशा नदी वे झुंझुना नार मिले ठुकुना हजाम ले गया बबुना, ऐकले का? पता है ये स्टोरी क्या है? कुलकर साहब ऐकले गए? आशा केश नाशा काय असतं? त्या गंगेच्या किनारी शंभो एक तरुण साधा असतो, काही उद्योग नाही, काही नोकरी नाही, ऐकताय का तुम्ही? तर आता करायचं काय? मग सगळ्यात सोपा विचार म्हणजे बाबा होऊन जायचं, म्हणजे काही काम धंदा नाही केले तरी वागून जातो। तो तरुण देखना पोरगा केस वाढून घेतले, दाढी वाढून घेतली, आणि सकाळी त्या गंगेत अर्ध द्यायला जायचा। आता तिथे गेल्यानंतर तिथे ज्या गावातल्या मुली यायच्या, मग त्या दुनोगर दुताना म्हणायच्या, काय देखना मुलगा आहे, आदर संन्यासी नसतं, मी लग्न केलं असतं। तो रोज ऐकतो ऐश्वरीतही, त्या मुली चर्चा करतात, इतका देखना मुलगा आहे, आदर संन्यासी नसतं, मी केलं असतं, मी केलं असतं। एक मिनिट रुक रे, ए बाबा, तो रोज ऐकत असतो। तर नदीचं नाव झुंझुना जमील भाई, मग तो म्हणतो इतक्या मुली आपल्यावर मरताय, एक काढ। जातो नाव्याकडे, नाव्याला म्हणतो की बाबा हे काढून टाक सगळे, नावे म्हणतो पैसे, तो म्हणतो माझ्याकडे नाही आहे। मग त्याच्याकडे तो बघून असतं, भीक मागायचं ते फुटलेलं असतं, ते देऊन टाकतो, केस कापून देतो, दुसऱ्या दिवशी जातो, एकही मुलगी त्याच्याकडे पाहत नाही। मग तो म्हणतो आशा कशी वाईट, केश नाशा केस पण गेले, नदी बळी झुंझुना नार मिनी ठगुना अजाम ले गया। अशा खोट्या आशा ठेवून जगू, जे वास्तव आहे त्याला सामोरं जा।